लंबी साथीवर प्रभावी शासन यंत्रणा राबवली नाही तर आंदोलन करू बाळासाहेब रास्ते। सध्या सांगली जिल्ह्यामध्ये लंबी या साथीच्या आजाराने प्रचंड थैमान घातलं असून जिल्ह्यातील पशुसंवर्धन खात्याकडील यंत्रणा ही कमी कर्मचारी व औषधांचा कृत्रिम तुटवडा यामुळे कमी पडतीये। यामुळे अनेक जनावरांना वेळेत उपचार भेटत नसल्यामुळे ही जनावरे प्रचंड प्रमाणात दगावत आहेत। यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी व जिल्ह्यातील पशुधन वाचवावे अशी विनंती बळीराजा पार्टीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले। यावेळी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांच्या नेतृत्वातील आज शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली। यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष शशिकांत भाऊ डांगे, बळीराजा कामगार आघाडी अध्यक्ष मनोहर रास्ते, बाबा पाटणे उपस्थित होते। आजाराचं थैमान चालू असून शासन यंत्रणेमधून पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी कुठेतरी कमी पडत आहेत। आता कालच माझ्या निदर्शनाला आलं होतं, एक ठिकाण्याला बैलाला तोंडाला लंपीचा आजार झाला होता, तोंडाला कुड्या किंवा खोड आलेली होती, तर त्या ठिकाण्याला तो मुलगा बऱ्याच ठिकाण्याला फिरत होता की याचं इंजेक्शन कुठं मिळतं आहे। तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या निवेदनामधून तुम्ही लवकरात लवकर सांगली जिल्ह्यामध्ये लंपीचा फैलाव मोठा झाला असून लवकरात लवकर तुम्ही पशुसंवर्धन खात्याला खात्यातील माणसांना वाढवून त्यांना औषधे देऊन त्याचा पुरवठा करून लवकरात लवकर लंपी रोग आटोक्यात आणावा। अन्यथा शेतकऱ्यात जे पशुधन आहे, कारण शेतकऱ्याचं तर बाकी बागायत पिकामध्ये त्याला काही मिळतच नाही आणि एवढंच एक पशुधन वाचलेलं आहे आणि तेच पशुधन हातातनं चाललं तर शेतकऱ्याच्या हातामध्ये काही मिळणार नाही। तर हे पशुधन माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी वाचवावं अशी मी त्यांना एक विनंती करतो, लवकरात लवकर त्यांनी पशुसंवर्धन खात्याला आदेश द्यावेत एवढी मी विनंती करतो।